या ठिकाणी हजर झाले. आपण सर्वांनी 2 मिनिटांसाठी आपलं काम बंद ठेवून सर्वांनी थोडं पाठी मागे काय वाटतंय तुला? पाणी फाउंडेशनचावाडी पाणी फाउंडेशनचा बैला पण एवढी मला चांगली आहे ती गरम जर बांधली तर शेतातच चला बसून घ्या सगळे बसून घ्या खाली. चला चला सगळे एक नांगराचा घ्यायचं तो विचार म्हणजे आज ह्या संपूर्ण आपल्या देशात जवळपास 78 ते 80% देशातले लोक शेतीवरती अवलंबून आहेत, आपला उदरनिर्वाह करतात. त्यामुळे आपली जी इकॉनॉमी आहे, शेतकरी आणि आपल्या शेतकऱ्याच्या माध्यमातून जे काय शेतीद्वारे निघणारं उत्पन्न त्यावर 20% लोक जे शहरात राहतात ते प्रत्यक्षात अप्रत्यक्षात हे सर्वजण तुमच्यावरती अवलंबून असतात. त्यामुळे जातात आपलं बहुमोल वेळ खर्च करतात आणि त्या त्या ठिकाणी लोकांना सांगण्याचं काम करतात. केवळ सांगण्याचं नाही तर पाण्याचं महत्व हे पटवून सांगण्याचं काम करतात. पूर्वी आपल्याला माहित आहे की 4 जूनला म्हणजे 4 जूनला एखादा दिवस इकडे तिकडे व्हायचा 5 किंवा 6 जास्ती जास्त पाऊस पडायचा म्हणजे पडायचा. आज सगळं विस्कळीतपणा आलेलं आहे. त्याला कारणीभूत कोण? निसर्ग नाही. निसर्गामध्ये जो बदल झाला तो बदल झाला कोणामुळं? माणसांमुळं. माणसं म्हणजे कोण? आपण. वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड झाली आणि त्यामुळं संपूर्ण ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड यांचा समतोल सर्व हवामानात समतोलच बिघडला आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण वाढलं. तितक्याच मोठ्या प्रमाणावरती एका काळी या ठिकाणी सगळं हिरवंगार होत, आज ते दिसत नाही, पाहायला मिळत नाही.
वृक्षांची तोड देखील तेवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली पाहायला मिळते. आपण जगतोय ते आपल्या कारण म्हणजे ही झाड आहेत. कारण की आज सुद्धा जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर फेकतो, ही झाड ही कार्बन डायऑक्साईड आत घेतात आणि आपल्याला ऑक्सिजन देण्याचं म्हणजे आपल्याला आपलं जीवन ठेवण्याचं काम ही झाड करतात. आणि ह्या झाड जीव हे झाड जीवन ठेवण्याचं काम पाणी करत असत. त्याकरता पाण्याचं महत्व हे आपण समजून घेतलं पाहिजे. मोठ्या प्रमाणात स्किन कॅन्सर इथल्या लोकांना त्यात वाढ झालेली. तिथले लोक त्यांचा देश सोडून आता दुसरीकडे सोडून दुसऱ्या देशांकडे धाव घेतात. आणि ही परिस्थिती आपल्या देशामध्ये आणि आपल्या ह्या आपल्यावर येऊ नये एवढ्या करता पाणी तर निश्चितपणे अडवलं गेलंच पाहिजे. पण वृक्षाची लागवड सुद्धा तेवढी झाली पाहिजे आणि वृक्षाची तोड ही वाटेल त्या परिस्थितीत कायम पूर्ण विराम याला देणं गरजेचं. तरच खऱ्या अर्थाने आपण जगू नये. तर अन्यथा लवकर जर आटवायचं असेल तर काय जेसीबी तुम्हाला मी देतो एका घटक्याने पाडून टाका आणि तुम्हाला त्याचे परिणाम लगेच एका दिवसात कळेल. ज्यावेळेस आपण अशा ह्या भागात राहतो ज्या श्वास घेतो तेव्हा जर थोडं श्वास घेताना आपल्याला एवढं थोडस जड वाटत. ज्यावेळेस आपण एखाद्या ज्या जिथं झाडी खूप आहे त्या ठिकाणी जातो एकदम फरक कळतो आणि एकदम श्वास घेताना सुद्धा हलकं एकदम वाटत. त्यामुळे हा फरक आहे आपण करताय ते अत्यंत स्तुत्य निश्चितपणे हे करत असताना. आता मगाशी डॉक्टर्स म्हणजे मित्र डॉक्टर अविनाश पोळेंनी सांगितलं याच्या मग पारितोषिक आहे 75 लाख जे काय असेल ते पारितोषिक म्हणण्यापेक्षा आज हे काम जर केलं तर जी लहान लहान मुलं तर लेकरं तुमच्या कुटुंबात आहेत त्यांचं भविष्य काळाला त्यांच्या त्यांना खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठं पारितोषिक तुम्ही या कामाच्या रूपाने तुम्ही देणार आहात असं म्हणलं तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होणार. आणि निश्चितपणे हे जे काय 75 लाख जे तुम्हाला मिळणार आहे त्याकरता मी असं सांगेन की त्यातनं ह्या संपूर्ण कामासाठी जे काय एकदम जे अवजार जे असे जे काही छोटे मोठे मशीन्स लागणार आहेत त्याचं मला वाटतं त्यातनं आपण खरेदी करावी. एकदमच आपण पाहिलं तर असं वाटतं की कंटाळा येतो कधी होणार काय होणार. पण एकदा झाल्यानंतर असं इतर ठिकाणी आपण कुठं आपण गेलं जाखणगावला इथल्या लोकांना पण तुमच्या त्यांच्या प्रतिक्रिया घ्या. सुरुवात केली ते त्यांनी आळस केलं हो करून नंतर तंबाखूमुळे तुम्हाला माहीत आहे येतो गाव तुम्हाला मरत. बायका तिथल्या स्त्रिया त्यांनी पदर खोचलाच होत आणि त्यामुळे त्यांनी सर्वांनी एका कामाला झुपल्यानंतर आज इथं एवढं ज्येष्ठ लागण्यासारखं काम झालं. एवढंच नव्हे तर आज संपूर्ण देशातनं नाही तर कुठनं कुठनं लोक येतात परदेशांहून येतात. ज्या प्रकारे आपण एखाद्या जसं पंढरपूरला यात्रा ज्या लोक जातात अशी एक प्रकारची ती यात्राच समजा. आणि निश्चितपणे मला खात्री आहे की हे ह्या ठिकाणी सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्ही श्रमदानाच्या माध्यमातून भरपूर काही आज गावाचं नंदनवन होईल होणारच. एक पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याला म्हणतो एक पॉझिटिव्ह अँगल तुम्ही आपल्या विचारात असणं गरजेचं आहे.
उगीच आपलं ज्यावेळेस आपण म्हणतो नाही होणार होणार नाही पाणी लागणार, ज्याला वाटतं नाही लागणार त्यांनी पहिले इथून बाहेर जावं. कारण की का सांगतो त्याचं का कारण सांगतोय की नाचा पाडा एखादं म्हणायला लागणार नाही. चार लोकांना ते सांग ते अवतीभोवतीचे त्यांना सुद्धा नाही निराश करून टाकतो. नसल त्यापेक्षा आपलं आहे तिथे तुमच्या गावात बरेच पार असणार, पारावरती बसा. पण एकदा हे झालं पाणी आलं पार सोडू नका त्या माझ्याकडनं वेळोवेळी काय जे काय आवश्यक ते सहकार्याला जे काय असेल ते निश्चितपणे मी एक तुमचा हितचिंतक म्हणून नक्कीच करीन. डॉक्टरांचा मित्र आणि तुमचा एक काय म्हणतात त्याला सेवक म्हणून तुमच्या समोर हजर आहे. धन्यवाद. 50% आरक्षण आता महिलांना आहे. माझं म्हणणं काय ते बाकी राजकारणा पुरतं मर्यादित असू द्या, पण ह्या टक्की ह्या परिश्रम करताना 80% आरक्षण हे पुरुषांकरता तेवढं तरी चालेल. महिलांना थोडं स्वयंपाक आणि जरा आराम करायची मध्या बरोबर नाहीतर आपल्या म्हणाल तुम्ही तुमचं 50% करा आलोच जरा कसली काय स्कीम काढू नका. असंच प्रेम घालून द्या एवढंच आपल्या सगळ्यांना विनंती करतो.